नमस्कार, सुप्रभात, मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला मोठी बातमी, सांगलीच्या जत तालुक्यातील उमदी, तिकोंडी, उमराणी पाठोपाठ सिद्धनाथ इथल्या नागरिकांनी कर्नाटकात जाण्यासाठी इच्छा व्यक्त केलेली आहे। याबाबत ग्रामपंचायतीनं ठराव करण्याचा निर्णय घेतला। ग्रामस्थांनी कर्नाटकचे झेंडे हातात घेऊन गावातून पदयात्रा काढली आणि कर्नाटक सरकारच्या बाजूने घोषणा दिल्या। जत पूर्व भागातील सिद्धनाथ गावापासून 2 किलोमीटरवरती कर्नाटकाच्या विजापूर जिल्ह्याची सीमा आहे आणि कर्नाटक सरकार 3 वर्षापासून मोफत तुपची बबलेश्वर योजनेचं पाणी ओढापात्रामध्ये सोडत आहे। कर्नाटक सरकार त्यांच्या राज्यात शेतकऱ्यांना वेगवेगळ्या सुविधा आणि अनुदान देतं। महाराष्ट्र सरकार म्हैसाळचं पाणी देणार असल्याचं सांगत 50 वर्षांपासून राजकारण सुरू आहे। आम्हाला महाराष्ट्र सरकार कोणत्याही सुविधा देत नाहीत अशी इथल्या ग्रामस्थांची भावना आहे। कर्नाटकात शेतकऱ्यांसाठी असू द्या, मोफत लाईट आहे महाराष्ट्रात, कर्नाटकात मोफत लाईट आहे महाराष्ट्रात काय नाही। बिल भरलं नाही तर लाईट कट करते ती, शेतकऱ्यांसाठी कर्ज भरपूर देते ती, सूट पण मिळते। महाराष्ट्रात कर्ज मागायला गेलं तर कर्ज मिळत नाही, कर्नाटकात तशी परिस्थिती नाही। शेतकऱ्यांच्या संदर्भात कर्नाटकात कुठल्याही पक्षाचं सरकार असलं तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या संदर्भात एक नंबरचा त्यांचा निर्णय असतो। आमच्या महाराष्ट्रामध्ये फक्त शेतकऱ्याचा वापर करून घेते ते राजकीयासाठी, परंतु शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी कुणीही त्याच्यावर विचार करत नाही। सांगलीमधून आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल आपल्या सोबत आहेत। आसिफ, दरवेळी आहे शेतकऱ्यांकडून हे असे ही भूमिका त्यांना घ्यावी लागती आहे, महाराष्ट्र सरकारकडून त्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या पूर्ण होत नाही आहेत, म्हणूनच त्यांच्या आता काय मागण्या आहेत? बघितलं तर एकूण 3 दिवसापूर्वी महाराष्ट्र पाणी संघर्ष चळवळीच्या नेत्यांनी सांगितलं होतं की आम्हाला कर्नाटकात जाऊ द्या, 8 दिवसांची मुदत दिली होती, परंतु आज 4th दिवस आहे। या संदर्भात महाराष्ट्र सरकार किंवा जिल्ह्यातील इतर नेत्यांकडून किंवा कुठल्याही राजकीय नेत्यांकडून किंवा विभागाकडून त्या पाणी संघर्ष चळवळीच्या नेत्यांना कुठलाही संपर्क केलेला नाही, परंतु आता लोक हळूहळू वाढत आहेत, लोकांचा पाठिंबा वाढत आहे की आम्हाला एनओसी द्या, आम्ही कर्नाटकात जातो। कारण कर्नाटकात मूलभूत सुविधा पाणी असेल, वीज असेल, रस्ते असतील आणि शाळा असतील, ह्या मूलभूत सुविधा कर्नाटक सरकार योग्य रीतीने देत आहे। आणि ज्यावेळी महाराष्ट्र आणि कर्नाटकची बॉर्डर आहे तर 3 किलोमीटर 2 किलोमीटर असणारी गावं ही सगळी त्यांना कर्नाटकात जावं लागतं। फक्त महाराष्ट्रात कागदोपत्री ही महाराष्ट्रात आहेत आणि त्यामुळे ही कर्नाटक लोक म्हणतात की आम्हाला पाणी द्या आणि इतर मूलभूत सुविधा द्या, नाहीतर आम्हाला एनओसी द्या, आम्ही कर्नाटकात जातो। यामुळं आता जतमधले तिकोंडी, उमराणी आणि उमदी या गावानंतर सिद्धनाथमध्ये गावकऱ्यांनी कर्नाटक झेंडे घेऊन रॅली काढली आणि कर्नाटकच्या घोषणा दिल्या, आम्हाला कर्नाटकमध्ये जाऊ दे असे त्यांच्या कर्नाटक सिद्धनाथ नागरिकांची विनंती आहे। श्वेता, आसिफ, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आणि त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारकडून त्यांची मागणी आहे की आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा आम्हाला थेट कर्नाटकामध्ये सामील व्हावं लागेल आणि त्यासाठीच कर्नाटक राज्याच्या बाजूनं घोषणाबाजी करत झेंडे हातात घेऊन त्यांनी महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन केलं। तर जतवरून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद ताजा असतानाच आता चंद्रपूर